नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये निर्देशक भूमिती या प्रकरणातलं दुसरा भाग विभाजनाचं सूत्र पाहिलं त्यात त्यानंतर आपण मध्यबिंदूचं सूत्र पाहिलं आणि त्रिकोणाच्या तीन मध्यकाचं संपात संपातबिंदूचं निर्देशक पाहिलं आहे आज आता आपण आहोत चढ चढ ही संकल्पना तशी थोडीशी क्लिष्ट आहे चढ म्हणजे एक प्रकारे आपण रस्ताचा उताराचा विरुद्ध वाज त्याला म्हणतो चढ त्याने एक साक्षाशी धन दिशेला केलेला कोण म्हणजे चढ ही सर्वसामान्य व्याख्या असली तरी त्याचा गणितामध्ये वापर या सूत्रांना होतो चढ म्हणजेच एम एम बरोबर ठिटा जर आपल्याला त्या रस्त्याने किंवा त्या रेषेने एक साक्षाशी केलेला कोण माहीत असेल तर आपल्याला तेन काढता येतो आणि कोणत्याही दोन बिंदू दिले असतील म्हणजे एक्स वन वाय वन आणि दुसरा बिंदू असेल एक्स टू वाय टू तर त्या रेषेच्या चढ बरोबर वाय टू वजा वाय वन छेदाला एक्स टू वजा एक्स वन मागच्या वेळी आपण पाहिलं होतं अंतर बरोबर वर्गमत एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग चढ आणि अंतर या मध्ये आपण तुलना केली तर साहजिकच चढ शोधणं सोपं आहे आणि अंतर शोधणं कठीण आहे म्हणून जेव्हा आपण एकरेशी बिंदू दाखवणार आहोत तेव्हा निश्चितच रेषा किंवा बिंदू एक रेषी दाखवण्यामध्ये अंतरापेक्षा चढ ही संकल्पना वापरणे सोपी असते पण जर प्रश्नामध्ये अर्थ दिला असेल की अंतराचा वापर करून किंवा चढचा वापर करून लिहा तर मात्र आपल्या जो दुसरा पर्याय राहत नाही जर पर्याय असेल तर चढचा पर्याय सोपा आहे आता चढचे काही गुणधर्म आहेत एक साक्षाचा चळ हा नेहमी शून्य असतो आणि एक साक्षाला ज्या रेषा समांतर आहेत त्याही रेषेचा चळ शून्य असतो त्याचप्रमाणे वाय अक्ष आणि वाय अक्षाला अक्षा समांतर असणाऱ्या सर्व रेषांचा चढ हा ठरवता येत नाही कारण चढ बरोबर टॅन थिटा आणि टॅन नव्वद ची किंमत आपल्याला ठरवता येत नाही म्हणून वाय अक्ष किंवा वायला समान असणारा तर समांतर असणाऱ्या रेषेची चढ ठरवता येत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या रेषा जर समांतर असतील त्या त्या सर्व समांतर रेषेची चढ समान असतात हे झाले चढ या संकल्पनेचे काही गुणधर्म आपण आता प्रत्यक्ष काही उदाहरणं पाहूया संच पाच पॉईंट तीन या ठिकाणी दिलेल्या रेषाने एक साक्षाशी केलेला कोण म्हणजे ठिटा दिलाय पंचेचाळीस साठ आणि तीस तर त्या रेषेचे चढ किती थी। आता ठिटा पंचेचाळीस दिलाय तर त्या रेषेचा चढ बरोबर टॅन ठिटा आणि टॅन फॉर्टी फाईव्ह इज इक्वल टू वन सारणी आपल्याला कल्पना आहे टेन सिक्स्टी टेन सिक्स्टी बरोबर रूट थ्री टेन झिरो सॉरी टेन तीस म्हणजेच एक चेहऱ्याला कर्नी तीन आणि या ठिकाणी शून्य आणि नव्वद घेतल्या नाही रेषेचा अँगल जर शून्य असेल म्हणजे तो एक साक्ष असतो आणि टेन झिरो बरोबर एक सॉरी शून्य म्हणून एक साक्षाचा चढ शून्य असतो आणि वाय अक्ष म्हणजेच त्याने एक अक्षाशी केलेला कोण नव्वद आहे आणि त्या नव्वदची ची किंमत आपल्याला ठरवता येत नाही त्यानंतर आपण वळूया दोन बिंदू दिले असता आपल्याला चढ काढायचा आहे त्या ठिकाणी दोन बिंदू आहेत ए दोन तीन आणि बी चार आणि सात आपण पहिला बिंदूला एक्स वन वाय वन मानलेला आहे दुसरा बिंदूला एक्स टू वाय टू मानलेला आहे रेषेचा चढ बरोबर वाय टू वजा वाय वन छेदाला एक्स टू वजा एक्स वन सात वजा चार म्हणजेच सात वजाला तीन म्हणजेच चार आणि चार छेदाला दोन म्हणजेच दोन आणि याचा भागागार येतोय दोन त्यातला दुसरा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न टीची किंमत आहे झिरो वजा तीन क बिंदू निर्देशक आहे एस बिंदू आहे झिरो आणि चार पहिला बिंदू एक्स वन वाय वन दुसरा बिंदू एक्स टू वाय टू चढ बरोबर वाय टू वजा वाय वन चे झाला एक्स टू वजा एक्स वन एस त्रिशाष्टीच्या चढ बरोबर चार वजा वजा तीन शून्य वजा शून्य हा मायनस मायनस प्लस झाला म्हणजेच फोर प्लस थ्री अपॉइन झिरो सेवन अपॉइंट झिरो जिको टू झिरो म्हणजे रेषा टी एस एसचा चढ आला शून्य आता प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी तीन बिंदू दिले आहेत ए मायनस वन मायनस वन बी निर्देशक आहेत झिरो वन आणि सी सीचे निर्देशक आहे वन थ्री याच प्रकारचं गणित आपण अंतरामध्ये पाहिलं होतं त्यावेळेला आपण एकूण तीन अंतरं काढली होती आणि दरम्यानचा संबंध वापरून ते बिंदू एक, एक आहेत की नाही ते ठरवता येत ठरवले होते आता या पद्धतीने आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तीन बिंदूपैकी तीन चढ काढता येतील ए बी बी सी ए e, सी पण आपल्याला कोणत्या पण दोनच चढ काढायचे आहेत आपण या ठिकाणी चर्चे सूत्र लिहितो आधी वाय टू वजा वाय वन छेजाला एक्स टू वजा एक्स वन रेषा ए बीचा चढ बघा बरोबर वन मायनस इन ब्रॅकेट मायनस वन झिरो मायनस इन ब्रॅकेट मायनस वन मायनस मायनस प्लस वन प्लस वन इज इक्वल टू टू अँड टू अपॉइंट टू इज इक्वल टू वन सॉरी टू अपॉन वन इज इक्वल टू टू रेषा बी सी चा चढ काढूया थ्री मायनस वन अपॉन वन मायनस झिरो थ्री मायनस वन इज इक्वल टू टू अँड वन मायनस झिरो इज इक्वल टू वन अँड लास्ट वन टू अपॉन वन इज इक्वल टू टू या ठिकाणी या दोघांचा चढ समान आहे रेषा ए बी आणि रेषा बी सी मात्र रेषा ए बी आणि बी सीमध्ये बिंदू हा सामायिक आहे म्हणजेच त्या दोन रेषा भिन्न नसून एकच आहेत आणि जर त्या रेषा जर एकच असतील तर ए बी सी हे एक रेषीय होईल अशा पद्धतीने अंतराचे सूत्र वापरून किंवा चढ सूत्र वापरून आपण बिंदू एक रेषीय वापरता येतो प्रश्नात चढ किंवा अंतर अंतर्भूत नसेल तर माझ्या हिशोबाने या पद्धतीने एक रेषीय बिंदू दाखवणे सुरूच जाते यानंतर आपण आणखी काही उदाहरणं पाहतो आहोत यानंतर आपण एक उदाहरण पाहतोय आपल्याला चौकोनाचे चार शिरोबिंदू दिले आहेत आणि या चार शिरुबिंदूचा आधार घेऊन चढ या संकल्पनाचा विचार करून रेषा सॉरी शिरूबिंदू हे समांतरभूत चौकोनाचे आहेत की नाही ठरवा या आशयाचा हा प्रश्न आहे या आशयाची आपण एक आकृती काढली आहे त्या ठिकाणी मी एक चौकोन घेतला आहे ए बी सी डी त्याचे निर्देशक आहेत एचे निर्देशक वजा चार वजा सात चे निर्देशक वजा एक आणि दोन सी चे निर्देशक आठ आणि पाच चे निर्देशक पाच आणि वजा चार हाच प्रश्न आपण अंतरामध्ये पण पाहिला होता त्यावेळेला एकूण सहा अंतर काढावी लागत होती आणि लांब लचक असं गणित विळखाऊ होतं त्यापेक्षा हे बेटर आहे आपण या पद्धतीने बघूया चढ बरोबर वाय टू वजा वाय वन छेदाला एक्स टू वजा एक्स वन समोरच्या बाजू आहेत ए बी आणि डी सी आणि ए डी आणि बी सी त्याच समूख जोडींच्या चढ आपण वेगवेगळे काढणार आहोत जर चढ समान आले तर त्या रिक्षा समांतर होतील त्या बाजू समांतर होतील आणि बाजू समांतर असतील तर दोन्ही जुडे समांतर असेल तर समांतरभूत चौकोन एकच जोडी समांतर, एक समांतर असेल तर समलंब चौकोन चला आपण आता पाहूया चारही बाजूंचे चढ एबीच्या चढ बरोबर वर, दोन वजा वजा सात हे जे मायनस मायनस आहे ते प्लस झाले आणि दोन आणि सा नऊ होतात वळूया आपण एक्स टू वजा एक्स कड़े वजा एक वजा कंसात वजा पाच हे वजा वजा अधिक झालेत आणि चार मधून एक गिला राहिले तीन म्हणजे साजिकस या रेषा ए बीचा जो चढ आहे किंवा बाजू ए बीचा जो चढ आहे तो तीन आला आहे आता या बाजूची समोरची बाजू आहे डी सी म्हणून आपण वळलो डी सी कडे डी सीच्या चढ बरोबर वाय टू वजा वाय वन म्हणजेच पाच वजा सूत्रातला वजा कंसात वजा पाच पुन्हा हे जे मायनस दोन मायनस आहेत मायनस मायनस प्लस झाले एक्स टू वजा एक्स वन म्हणजेच आठ वजा पाच आठ वजा पाच म्हणजेच तीन आणि पाच आणि चारची बेरीज नऊ आणि नऊ ची तीन म्हणजेच तीन या ठिकाणी ए बीचा चढ तीन आला आहे डी सीचा चढ तीन आला आहे म्हणजे आपण सांगू शकतो विधान एक आणि दोनचा आधार एबीचा चढ आणि डी सी चा चढ समान आहे जेव्हा चढ समान असतील तेव्हा साजिका त्या रेषा त्या बाजू या समांतर आहे आपण बोलूया आता कडे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये एकदा का चर्ची चढचं सूत्र लिहिलं की पुन्हा चार वेळा चढ सूत्र लिहायची गरज नाही एकदाच लिहायचं आता डी एचा चढ बरोबर वाय टू वजा वाय वन म्हणजेच वजा सात सूत्रातलं वजा आणि कंसाळ वजा चार वजा सात पुन्हा मायनस मायनस प्लस झाले सात आणि चारचा फरक तीन मोठ्याचं चिन्ह आणि या ठिकाणी एक्स टू वजा एक्स वन वजा चार वजा पाच म्हणजेच वजा नऊ दोन्ही वजा वजा प्लस झाले उत्तर एक शिजाला तीन आता मी जे सांगणार आहे ते समजून घ्या तुम्ही या ठिकाणी मी एडीचा चढ काढताना किंवा ए बीचा चढ काढताना हा एक्स वन वाय वन हा एक्स टू वाय टू घेतला होता जर एकाच गणितामध्ये हा एक्स वन वाय वन आहे हा एक्स टू वाय टू घेतला तरी उत्तर तेच येणार आहे पण एकदा चढमध्ये जी तुम्ही सिक्वेन्स वापरतील ती सिक्वेन्स पूर्ण एका एकाच चढ मध्ये आला पाहिजे दुसऱ्या चढमध्ये तुम्ही चिन्हाचा क्रम बदलला तरी हरकत नाही या ठिकाणी मी हा या ठिकाणी घेताना हा एक्स टू वाय टू आणि एक्स वन वाय टू घेतला आहे या ठिकाणी पुन्हा तसंच सी बी किंवा बी सी चे चढ बरोबर वाय टू वजा वाय वन दोन वजा पाच म्हणजेच ऋण तीन ऋण वन ऋण आठ मायनस नाईन मायनस मायनस पॉज प्लस आणि वन अपॉइंट थ्री या दोन्ही ठिकाणी सॉरी दोन्ही इथे ऋण तीन आणि ऋण नऊ तर डी एचा चढ एकशेदाला तीन बी सीचा चढ एकछेदाला तीन हे दोन्ही चढ समान आहे तीन आणि चार वरून म्हणून ए डी सॉरी डी ए किंवा ए डी बी सी आर या दोन्ही समांतर झाल्या जर या दोन समांतर असतील या दोन समांतर असतील तर साजिकच आपल्याला म्हणता येईल त्याला समांतरभूत चौकोन आहे कारण समांतरभूत चौकोनाची व्याख्याच अशी आहे जेव्हा चौकोनाच्या समोरासमोरील बाजू किंवा समोर समुख बाजूच्या जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभूत चौकोन असं म्हणतात या ठिकाणी दोन्ही जोड्या समांतर आहेत म्हणून आपण याला समांतरभूत चौकोन म्हटलं आहे जर या ठिकाणी एकच जोडी समांतर असती तर आपण त्याला समांतरभूत चौकोन न म्हणता समलंब चौकोन म्हटलं असतं प्रश्न क्रमांक सहाकडे वळूया आर बिंदू दिलाय एक ऋण एक एस दिलाय वजा दोन के आणि या ठिकाणी दिला दिलाय वजा दोन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चढ दिलेला आहे दोन बिंदू दिले आहे पण अपूर्ण दिलेले आहेत एका निर्देशकामध्ये चल आला आहे त्या चलाची किंमत काढायची आहे नवीन ग उदाहरण असल्यामुळे आपण या ठिकाणी सूत्र सुत्रली आहे कोणत्याही रेषेच्या चढ बरोबर वाय टू वजा वाय वन चेद आला एक्स टू एक्स वन बिंदू आहेत आर एस म्हणून त्या रेषेचं नाव देखील बिंदू रेषा आर एस होणार रेषा आरिस चढ किंवा बाजू आरिसा चढ काही म्हणता का येईल हरकत नाही बरोबर वाय टू वजा वाय वन म्हणजे आणि या ठिकाणी एक्स टू वजा एक्स वन वजा दोन वजा एक फक्त किमती ठेवल्या आहेत मात्र आपल्याला माहिती आहे रेषा आरिसा चढ आपल्याला वजा दोन दिलाय हे वजा तीन येताना भागाला भागीला येथे गुणिले झाले मायनस मायनस वजा सहा आणि वजा वजा या ठिकाणी अधिक आलेला आहे आणि प्लस मायनस झाला सहा वजा एक म्हणजेच के ची किंमत आली या ठिकाणी पाच यासारखंच मिळते जुळतं गणित सरावासाठी आपण घेतोय आपल्या सराव सर्वसंचार प्रश्न क्रमांक सहा नंतरचा प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी बी बिंदूचे निर्देशक आहे के आणि वजा पाच सी बिंदूचे निर्देशक आहे एक आणि दोन आणि प्रश्नामध्ये या रेषेचा चढ दिलेला आहे सात पुन्हा नवीन प्रश्न चालू होतोय पुन्हा पण रेषेचा चट सुद्धा लिहितोय एक्स टू वजा एक्स वन छिदाला सॉरी सॉरी वाय टू वजा वाय वन छिदाला एक्स टू वजा एक्स वन बी सी चा चट बरोबर वाय टू वजा वाय वन म्हणजेच दोन वजा वजा, वजा पाच आणि एक्स टू वजा एक्स वन म्हणजे के वजा सॉरी एक वजा के बी सी चढ आपल्याला दिलेला आहे सात येताना वजा के अधिक एक हा इथे मायनस मायनस प्लस झाला आहे दोन न पाच सात भागीले सात म्हणजेच आपल्याला मिळालं वजा के अधिक एक बरोबर सात शेजाला सात सात शेजाला सात म्हणजेच एक वजा के बरोबर एक वजा एक बरोबर शून्य वजा केून असेल तर के ची किंमत शून्य आपल्याला पण पण ते काय पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी एकूण चार बिंदू दिले आहेत पी क्यू आर एस आणि पी क्यू मधून जाणारी रेषा आणि बिंदू आर आणि एस मधून जाणारी रेषा दोन समांतर आहेत तर यामध्ये एस बिंदूमध्ये जो वाय निर्देशक आहे तो के दिला आहे तर केची किंमत काढायची आहे पीचे निर्देशक आहेत दोन चार क्यूचे निर्देशक आहेत तीन आणि सहा बिंदू आरचे निर्देशक आहेत तीन आणि एक एसचे निर्देशक आहे पाच आणि के आपल्या गणितामध्ये दिलेलं आहे पी क्यू समांतर आर एस म्हणजेच जेव्हा रेषा समांतर असतात तेव्हा त्या ते रेषेचा चढ समान असतो म्हणजे आपण लिहू शकतो या ठिकाणी रेषा पिक्यूचा चढ बरोबर रेषा आर एसचा चढ गणित नवीन चालू होत आहे आठवा आहे त्याच्यामुळे पुन्हा मी लिहि सूत्र लिहिलं आहे रेषेचा चढ बरोबर वाय टू वजा वाय वन छेदाला एक्स टू वजा एक्स वन या ठिकाणी आधी आपण पिक्यूचा विचार करूया वाय टू वजा वाय वन म्हणजे सात छेदाला चार एक्स टू वजा एक्स वन म्हणजे तीन छेदाला एक आता आर एस कडे वळूया वाय टू वजा वाय वन के अधिक के वजा एक एक्स टू वजा एक्स एक एक वन पाच वजा तीन सहा वजा चार म्हणजेच दोन आणि या ठिकाणी तीन वजा दोन आहेत तीन वजा दोन बरोबर एक के वजा एक आपल्याला काही करता येत नाही पाच वजा दोन बरोबर दोन तिरकस गुणाकार केला तर बे दोने चार आणि के वजा एक मायनसचा येताना प्लस झाला चार आणि पाच अशा पद्धतीने के ची किंमत पाच आलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या निर्देशक भूमितीमध्ये तीन संकल्पना पाहिल्या प्रामुख्याने अंतर त्यानंतर विभाजनाचे सूत्र आणि चढ आणि त्याच्यावरची गणित या ठिकाणी आपण हे प्रकरण संपवत असलो संपवलेलं आहे आपन, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातलं जे नेक्स्ट चॅप्टर आहे त्रिकोणमिती आपल्याला गेल्या वर्षी पण कठीण गेलं असेल त्याचा आपण विचार करणार आहोत धन्यवाद